सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. पुण्याच्या कॉस्मॉस बँकेवर सायबर हल्ला झाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी कॉस्मॉस बँकेची जवळपास 5 तास चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी केली जाणार आहे. चौकशीसाठी एक समिती स्थापन केली जाणार. केस खूप गुंतागुंतीची आहे. केसची प्राथमिक माहिती घेतली आहे. ही माहिती चौकशी समितीला दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा हल्ला करण्यात आला आहे. कस्टमरच्या खात्यातील कोणतेही पैसे गेले नाहीत. बँक त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे. खूप चांगली सिक्युरिटी असूनसुद्धा हा हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील कॉस्मॉस बँकेच्या मुख्यालयात सायबर क्राईम विभागाचे पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंग, पुणे पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग आणि सायबर तज्ज्ञ तपासासाठी कॉस्मॉस बँकेच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉस्मॉस बँकेच्या ATM स्विच सर्व्हरवर सायबर हल्ला करत जवळपास 15,000 खात्यातील व्यवहार करून 94,42,00,000 रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी चतुर्श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सायबर क्राईमकडे देण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी बँकेच्या मुख्यालयात ठाण मांडून बसले आहेत. महाराष्ट्र सायबरच्या टीमने तज्ज्ञांच्या सहाय्यतेने आता प्राइमरी एक अभ्यास केलेला आहे सिस्टमचा, की जे काही पैसा बाहेर गेलेला आहे ते कशा प्रकारे गेलेला आहे. आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशनचा सगळा प्लॅन तयार केलेला आहे. इन्व्हेस्टिगेशन प्लॅनमध्ये आम्हाला काय काय इमेजेस घ्यायचे आहेत, काय काय हॅशेस घ्यायचे आहेत, सिस्टम आर्किटेक्चर स्टडी करायचं आहे आणि त्याप्रमाणे काही इंडियामध्ये जे आमच्याकडे नियरबाय लीड्स आहेत त्याचा आम्ही तपास त्वरित सुरू केलेला आहे. हे या प्रकारचे जे अटॅक्स असतात ते नॉर्मली पेमेंट स्विचवर मॅलवेअर बसतं आणि ॲडव्हान्स हॅकिंगचा प्रकार आहे हे. आणि सिक्युरिटी सिस्टम्स असतानाही असे अटॅक्स होतात, पण याला डिटेक्ट करणेही थोडं कठीण असतं. या प्रकारचे अटॅक 2-3 ठिकाणी ऑलरेडी झालेले आहेत. यासंबंधी आम्ही ज्या प्रकारे दुसऱ्याकडे मॅलवेअर वापरलेला आहे त्याचाही अभ्यास करू, इथल्या सिस्टम लॉक्स वगैरेचाही अभ्यास करू आणि थोड्या दिवसानंतर आम्हाला याच्यात कळेल की एक्झॅक्टली काय झालेलं आहे.